मुंबई सेंट्रलवरून आम्ही 8:55 ची अवंतिका एक्सप्रेस पकडली. आम्ही शक्यतो रात्रीचीच ट्रेन बुक करतो, कारण झोपही पूर्ण होते आणि आपण ज्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत ते एक्सप्लोअर करायला अख्खा दिवस मिळतो. तर असा रात्रीचा 11 तासांचा प्रवास करून आम्ही पोचलो ह्या मंदिरांच्या नगरीत उज्जैनला. उज्जैन स्टेशनच्या बाहेरून ऑटोज पकडून आम्ही हॉटेलवर चेक इन करणार. सगळं लगेच ठेवून फटाफट तयारी आणि नाश्ता पाणी करून आम्ही अख्खा दिवस फिरणार आहोत. आजच्या लिस्टमध्ये ही एवढी मंदिरं करणार आहोत. चला तर मग चालू करूया आपल्या आध्यात्मिक टूरला. तर आपण सुरुवात करणार आहोत गड कालिका देवीच्या मंदिरापासून. गड कालिका माता महाकवी कालिदास की आराध्य देवी, महाकवी कालिदास जो स्तुति है उनको वहाँ से 8 मिली थी. गड कालिका माता उनकी आराध्य देवी वहाँ से उनको 8 मिली थी, इसलिए गड कालिका माँ शक्तिपीठ नौ शक्तिपीठ में से एक मंदिर. आमच्या ड्रायव्हर काकांकडून ह्या मंदिराबद्दल काही माहिती मिळाली. महाकवी कालिदास जेव्हापासून त्यांनी या मंदिरात पूजा करण्याची सुरुवात केली तेव्हापासून त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व घडू लागले. कालिदासांनी रचलेले श्यामला दंडक महाकाली स्तोत्र ही एक सुंदर रचना आहे. असे म्हणतात की हे स्तोत्र प्रथम महान कवीच्या मुखातून प्रकट झाले. गडकालिकेचे मंदिर जरी शक्तीपीठात समाविष्ट नसले तरी मा हर सिद्धी शक्तीपीठ उज्जैन परिसरात असल्याने या मंदिराचे महत्त्व वाढते. आपण आलो आहोत सांदीपणी आश्रमात. सांदीपणी आश्रम हे महर्षी सांदीपणी यांच्या स्मरणार्थ बांधलेले एक पवित्र मंदिर आहे आणि उज्जैनमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. ह्या परिसरात कुंडेश्वर महादेवाचे मंदिरही पाहायला मिळते. एकेकाळी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती नंदीवरती बसून भटकंतीसाठी निघाले. महाकालवनात पोचल्यावर माता पार्वतीला खूप थकवा जाणवला. थकलेल्या पार्वतीला पाहून भगवान भोलेनाथ तिला इथेच आराम करायला सांगितले व ते एकटेच पुढे भटकंतीला निघून गेले आणि मातेच्या सुरक्षेसाठी नंदी आणि कुंड नावाचा त्यांचा एक गण राहिला. पार्वती अनेक तास वाट पाहत राहिली. भोलेनाथ न आल्याने तिला खूप काळजी वाटू लागली व कुंडला भोलेनाथांना शोधून आणण्यास आदेश दिला. पण कुंड नेतो नाकारला. म्हणाला, आई, भगवान महादेवाने मला तुमच्या रक्षणासाठी नियुक्त केले आहे. आदेश नकारल्यामुळे पार्वती माता संतापली व तिने त्याला मनुष्य होण्याचा श्राप दिला. उहश्राप म्हणून कुंडला इथेच बसून महादेवाची उपासना करून त्यांना प्रसन्न करावे लागेल असे सांगितले. भगवान शंकर यांनी काही वर्षांनी प्रसन्न होऊन स्वयंभू रूपात ह्या स्थळी कुंडला आपल्या आशीर्वादाने श्रापमुक्त करून मूळ रूपात आणले. म्हणून ह्या मंदिराला कुंडेश्वर महादेवाचं नाव देण्यात आले. माता पार्वतीच्या रक्षणासाठी उभा असलेला नंदीही इथे आपल्याला पाहायला मिळतो. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की हा तोच आश्रम आहे जिथे गुरु सांदीपनी श्रीकृष्ण सुदामा आणि बलराम यांना शिक्षण दिले आहे. तिघांनी शिकलेली कौशल्य गुरुकुलाच्या भिंतीवरती खूप सुंदर रीतीने चित्रित केली आहेत. खूप सुंदर आणि शांत आहे ठिकाण. या ठिकाणी ऋषी सांदीपणांनी कृष्ण बलराम आणि सुदामा यांना सांसारिक संस्कार केले. फॉर्टीन डिसिप्लिन्स लर्न्ड बाय श्री कृष्णा हे पिक्चर रूपी ह्यांनी इथे मांडलेलं आहे.
14 विद्यास त्यातले वेद वेदास होते आणि वेदंगास. कल्प तिघांनी शिकलेली कौशल्य गुरुकुलाच्या भिंतीवरती खूप सुंदर रीतीने चित्रित केली आहेत. त्यांना सर्व वेद, चित्रकला, खगोलशास्त्र, गंधर्व वेद, वैद्यकशास्त्र, हत्ती घोडे आणि धनुर्विद्या यांचे शिक्षण दिले असे मानले जाते. उज्जैन हे मध्य प्रदेशातील मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात 100+ अधिक मंदिरे आणि विविध युगातील असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत. देवत भोजनालयात आलो जेवायला. मटर पनीर कढी आहे तर कांदा आला त्या. ये क्या है? यहाँ के उज्जैन के जो मंदिर है काल भैरव महाकाल मंगलनाथ हर तिथि जितने उज्जैन के मंदिर है काफी संत महात्मा ब्राह्मण जितने भोजन है इनका ये शुद्ध भोजन होता है. इसको हाथ से मसल के दाल और कड़ी डाल के हाथ से मसल के खाया जाता है. 5 उंगली डूबेगी तो आपका भोजन स्वीकार होगा. अगर 5 उंगली नहीं डूबी तो आपका भोजन स्वीकार नहीं होगा. ये यहाँ की एक पहचान है. ये मालवा का भोजन है. ये ब्राह्मण का शुद्ध भोजन है. श्री गणेश की हाथ से मसल के दाल और कड़ी मिला के ऐसे ही बाटी कर रही ऐसे ही रहती है. दाल बाटी में ऐसे ही सेम ऐसे ही कर दे. हाँ ये उज्जैन के कितने मंदिर है? महाकाल, गढ़काली का हर दिन काल भैरव शनि मंदिर. उसपे कड़ी डालो. कुल्लड छाछ मातीच्या भांड्यामध्ये आम्ही छाछ पिणार आहोत. नको पिऊ तुझं प्यायचं ना माझं का प्यालाच. ये क्या मंगल ग्रह का जन्मस्थान है. पूरे भारत और पूरे विश्व में मंगल का एक ही मंदिर है. 9 ग्रह जो होते हैं ना उनके सेनापति हैं. शिव जी के मस्तक के पसीने से इनका जन्म हुआ है. कर्क रेखा का नाम सुना होगा आप. कर्क रेखा इसी मंदिर से गुजरे. यहाँ से गई महाकाल, महाकाल से सोमनाथ. हर जगह शिव की सारी आपने नंदी पे देखी होगी. लेकिन नंदी यहाँ मंगल भगवान की सारी भेड़ पे. भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है. मंगल भगवान जो है मेष और वृश्चिक राशि के स्वामी. जीवन के 21 कार्य मंगल देखते हैं. जमीन जायदाद कोर्ट कचेरी भवन भूमि संतान पत्ति शादी ब्याह मुकाट कर्जों से मुक्ति कारण मंगल ही होता है. व्यापार व्यवसायी सभी कार्य मंगल देखते हैं. ये शनि महाराज को तेल लोहा काली जी दान करते ना इसे मंगल भगवान को लालची चढ़ती है. लालची चढ़ता भगवान को अनाज करान गेहूँ मसूर की दाल लाल कपड़ा श्रीफल रत्न मूंगा जो अपना अंगूठी मेन दे नंग नंगीना भगवान का अंगार स्वरूप लाल है. ठंडे के लिए मूंगा फूल चढ़ाएगा. मंगल की मेन माला मिलती है. इसको हल्का फुल्का मंगल रहता है. चिड़चिड़ापन उत्साहपन नौकरी जाकर मुका और शादी ब्याह उसको पहनाने का. जो भी शुभ कार्य करने जाओ तो महा मंगल भगवान का नाम लेके जाने का. कैसा भी कार्य होता है मंगल होता है. याली माला पहन भी सकते हो, जाप भी कर सकते हो, पूजा स्थान पर रख सकते हो. मंगल यंत्र मिलेगा लाकर तिजोरी पूजा स्थान पर रखना सभी कार्य मंगल के लिए. और दान इसी मंदिर को होता है. हर मंदिर में दान होता है. 100-50 रुपए खाने पीने में घर जाते हैं. दान ऐसा है आप चढ़ाओगे आपके परिवार के जीवन में काम आएगा. पति पत्नी बच्चे सबका लग जाता है. छोटा चढ़ाना चाहो छोटा बन जाए. ऐसा आपको कितने का है? ये 150 रुपए का. छोटा चाहिए 100 रुपए का. उसमें भी ये सब कुछ आएगा. इसमें लाल वाली माला और एक मंगल यंत्र कम आएगा. हाँ चढ़ेगा उसके आगे पैसे देना. नहीं चढ़े तो पैसे मत देना.
यहाँ चढ़ेगा बिल्कुल अपना नाम गोत्र पूछेंगे, नाम गोत्र महाकामना बोल के चला जाएगा। ये लीजिए। काय करतो तू? तुला बांधून ठेवलं? हो बांधून ठेवलं। बर, आम्ही नाही सोडू शकत तुला। बाबूला बांधून ठेवलं, सांग त्याला सोडायला। चल फिरायला जाऊया आपण, चल फिरायला जाऊया आपण। पूर्ण विश्वामध्ये एकमेव असणार मंगल देवाचं मंदिर। अंडर कन्स्ट्रक्शन आहे थोडं, माझा मस्त आहे। मस्त ढग आले चला इथन दर्शनचा प्रवेश मार्ग। नेहमी नंदी बघायची सवय, आज येडक्याला बघितलं समोर मंगळाचं वाहन। भैरव अर्थात भय पासून रक्षण करणारा हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे। हर हर महादेव। काल भैरवाच्या दर्शनाला आलो आहोत। अख्खा दिवस एवढा कडक ऊन होत, आता पावसाने थैमान घातलं। काळभैरवाची निर्मिती शक्तीपीठाच्या रक्षणासाठी करण्यात आली होती। उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठी वसलेले भैरव पर्वतावर हर सिद्धी मातेचं शक्तीपीठही आहे, जिथे मा सतीचे ओट पडल्याचा उल्लेख पुराणात आहे। ह्याचसाठी शक्तीपीठाचं व ह्या अवंती नगरीचं रक्षण करण्याकरिता ह्या भैरवगडात भागात स्थापन झालेल्या या मंदिरात शिव आपल्या भैरव रूपात वास करतात। या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसाद म्हणून भगवान कालभैरवांना मदिरा अर्पण केली जाते, कारण ते तांत्रिक पूजेच्या 5 विधींपैकी एक आहे। भैरवनाथाचे वाहन श्वन म्हणजेच कुत्रा आहे। असे म्हटले जाते की उज्जैन मध्ये येऊन जर कोणी महाकालचे दर्शन घेतले आणि काळ भैरवाला आले नाही तर त्याला महाकालच्या दर्शनाचा अर्धाच लाभ मिळतो। महाकालेश्वर मंदिर। डायरेक्ट दर्शन, पण इथे जराही रांग नाही आहे, एकदम रिकामी आहे। आम्ही डायरेक्ट दर्शन घेणार आहोत, तिकीट वगैरे नाही काढणार आहे। चला घेऊया दर्शन महाकाल। महाकालेश्वर मंदिरात चप्पल ठेवण्याची व्यवस्थित सोय केली आहे। इथे आम्ही आमच्या चपला विनामूल्य ठेवून मंदिराकडे जायला निघालो। दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 9:30 पर्यंतची आहे व इथली फेमस भस्म आरती 4:00 सुरू होते। भस्म आरतीसाठी 1 महिना आधीच बुकिंग करावी लागते। बुकिंग शिवाय डायरेक्ट आरतीला बसण्यास परवानगी मिळत नाही। हां, पण नॉर्मल दर्शन सारखं आरती बघण्याचं भाग्य मिळतं। आम्ही विकडेजमध्ये दर्शनाला आलो म्हणून गर्दी जरा कमी आहे। वीकेंडला तर तुफान गर्दी असणार आहे, त्यात श्रावणाचा अधिक मास सुरू झाला आहे। इथून पुढे फोटोग्राफी नॉट अलाउड। डायरेक्ट महाकाल कॉरिडॉरमध्ये गेल्यावर आपला कॅमेरा ऑन होईल। चला शांतपणे दर्शन घेऊया। जाम जगबग आहे, अर्ध तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि
आणि इथला सर्वात मोठा रूल अजूनपर्यंत कळला नाही, मोबाईलने शूटिंग अलाउड आहे पण गोप्रो आणि बाकीचे मिररलेस कॅमेरा वगैरे ह्यानी शूटिंग अलाउड नाही आहे. काय लॉजिक आहे माहिती नाही पण हा रूल आहे इथला. हा 50 मेगापिक्सल अलाउड आहे, 12 मेगापिक्सल अलाउड नाही आहे. एनिवेज मोबाईलमध्येही चांगलं शूट होतं. कोणी येत असेल तर मोबाईलने शूट करायचे, मोठे मोठे कॅमेरे बाहेरच ठेवा. कॉरिडॉरचं काही काम सुरू आहे. इनकम्प्लीट असल्या कारण फील येत नव्हता पाहण्याचा, त्यात गर्दीही वाढली अचानक. सगळ्या मूर्त्यांना असे हिरवे कपडे बांधून ठेवलेत, असं वाटत होत की आम्ही परेलच्या गणेश मूर्त्या बनवतात त्या वर्कशॉपलाच जणू आलो आहोत. एनिवेज परवा आम्हाला भरपूर वेळ आहे, सकाळी येऊन बघूया दिवसा कसं दिसत ते. चला तर आता रूमवर जाऊ, जाम थकलो आहोत दिवसभर फिरून. अचानक असा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा कडकते, त्यात गरमागरम जेवण. पनीर काय आहे दाखवतो जरा ते हिसामध्ये. अरे जरा हालून बघ जरा, दाखव काय पराठे. पराठे दिस इज गुलाब जामुन. मी इकडून सुरुवात करणार. इधर से स्टार्ट करेंगे आता हम. मस्त जेवायचं आणि झोपून जायचं, कारण उद्या ओंकारेश्वरला जायचं आहे. सो मंडळी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.